मुंबईमधून मुंबईतल्या वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 9 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या जखमींना उपचारासाठी आता भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दिवाळी आणि छटपूजेसाठी वांद्रे टर्मिनस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. ट्रेन पकडताना रेल्वे स्थानकात ही चेंगराचेंगरी झाली. वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत 9 प्रवासी जखमी झालेत. जखमी प्रवाशांना सध्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून. सीमा, खरंतर चेंगराचेंगरी नेमकी कुठली ट्रेन पकडण्यासाठी झाली होती? पोलिसांकडून काही सविस्तर माहिती देण्यात आली. नक्कीच ही चेंगराचेंगरी जी आहे, बँड्रा गोरखपूर एक्सप्रेस जेव्हा ही एक्सप्रेस आली तेव्हा ही झाल्याची माहिती जी आहे ती मिळते. छठ पूजेसाठी आणि दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं मुंबईतील लोक आपल्या आपापल्या गावी आपापल्या घरी जाण्यासाठी खरं तर गर्दी करतात आणि याच गर्दीमध्ये बँड्राच्या स्थानकावरती चेंगराचेंगरी झाल्याची माहिती जी आहे ती मिळते. त्यापैकी आपण जर बघितलं तर दोन प्रवाशांची चिंताजनक परिस्थिती जी आहे ती झालेली आहे. चिंताजनक प्रकृती झाल्याची माहिती जी आहे ती मिळते. काही व्हिडिओ सुद्धा आता आपल्या हाती लागलेले आहेत आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर चेंगराचेंगरीचे व्हिडिओ बघितल्यानंतर खरं तर अंगावरती शहारे येतील अशीही आपल्याला गर्दी बँड्राच्या स्थानकावरती बघायला मिळत आहे. जी माहिती मिळते त्यानुसार 9 जणांवरती सध्या भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती मिळते. खरं तर सकाळी 6 सुमारास ही घटना घडलेली आहे, त्यामुळे अजून काही लोक यामध्ये जखमी झालेत का हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. मात्र जे वेगवेगळे व्हिडिओ या घटनेचे आपल्या हाती लागलेले आहेत त्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये लोकांचं वेगवेगळं काही जणांना खूप जास्त मार लागल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे महिलांचा सुद्धा यामध्ये समावेश आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची जी आहे ती काळजी घेतली नाही का असा एक प्रश्न जो आहे तो सध्या निर्माण केला जातोय. या घटनेमुळे आता एक लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे पुन्हा एकदा ट्रेन मधून प्रवास करण्याबाबत. पुन्हा एकदा जी आहे ती परिस्थिती आणि भीतीदायक परिस्थिती प्रवाशांच्या मनांमध्ये निर्माण झालेली आहे. दिवाळी निमित्तानं आपल्याला प्रत्येक ट्रेनमध्ये खरं तर गर्दी बघायला मिळते, मात्र सकाळी जशी ही घटना झाल्यामुळे पुन्हा एकदा भीतीदायक परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे.